घातल्या, तुम्ही सात दिस राहू नका, तुम्ही फाल्याच्या दिसांना स्टार्ट करा एक्सकॅव्हेशन, डंपिंग हा पण ते तरी तुम्ही करा ना, तुम्ही चालू करा ॲटलीस्ट तुमच्या उगव्या गावच्या इश्यूचेर. अजूनपासून आम्ही सनदशीर मार्गान सगळो लढो आमचो चालू असा, पण सनदशीर मार्गात लढो दिताना ह्यांच्या डिपार्टमेंटा भितर कॉर्डिनेशन जायना, आणि आम्ही जी सोदतात ॲक्शन ती ॲक्शन खंय तरी ह्यांच्या कडल्यान आमकां जाय तशी जायना. इलिगल सँड एक्स्ट्रॅक्शन ज्या जाग्यार गांवचो विरोध जर आसा थंय लिगल सुद्दां कोणाक परमिशन दिल्लें आसत जाल्यार तेजेर खंय तरी बंधन हाडटात. पण हो धंदो जो आसा इलिगल आसा, इलिगल धंदो आसा तो गव्हर्मेंटाक स्टॉप करपाक कसलेच तरेची अडचण आसची ना अशें म्हाका तरी दिसता. संयमाचो बांद खंय तरी शेवटाक फुट्टा, आणि तो संयम खूप काळ आमकां जर आमी सांबाळून धरलो तर तितक्या म्हणसर आमच्या गांवची सगळी नुकसान जातली, न्हय आमची आसा ती फुट्टली आणि आमच्या शेतांनी येतली, शेवटाक मागीर आमच्या थंयसर गांवाचे अस्तित्वच नष्ट जातली. आमचो लढो जो आसा हो आमच्या अस्तित्वासाठी आसा, हो कसलो हेका पॉलिटिकल रंग ना, कसले राजकारण ना. हेतून डेप्युटी कलेक्टरान आमकां आतां एश्युरंस दिल्लो आसा, बाकीची डिपार्टमेंटां जी आसा जी कॉर्डिनेशनाक जायी हेचेर ॲक्शन घेवपाक त्यांच्या कडेन आपोवन हे मागून आणि त्या बाकीच्या डिपार्टमेंटात आपोवन त्यांची मिटींग घेऊन मागीर आमकां कळयता म्हणून सांगलां. डेप्युटी कलेक्टरान खंय 8 दिसां भितर उपाय काडटा म्हणून सांगला. उभय पासी आमचे कडेन येयल्ले आनी तेंच्यांनी मेमोरेंडम सबमीट केला इलिगल एक्स्ट्रॅक्शन, ताका लागून सॉयल इरोजन जाता आनी खुबसो इश्यूज आसा. आतां फर्स्ट थिंग इज दॅट इमिडियटली एक जॉयंट टीम कंप्रायज करपाक स्क्वॉड, आनी त्या स्क्वॉडाच्या मदतीन जे इलिगल सँड एक्स्ट्रॅक्शन आसा पळय तेजेर आळो घालपाक लागून इमिडियटली आमी पयलो आमचो हें आसता. सायमल्टेनियसली दुसरे जे लिगल इश्यूज कितें हे आसात तेवूय टॅकल करपाकूय. रेंवकारांक मायनींग खात्यान दिल्ल्या परमिटांनी तांकां पावसांत 4 महिने रेंव काडपाक मेळची ना म्हूण स्पश्ट अट घाल्या, मात तरीकूय रातची चोरयां रेंव काडप चल्ला. अशे तरेन काडिल्ली रेंवूय कायद्यान जप्त जावंक जाय, मात इतलें आसून डेप्युटी कलेक्टराक ॲक्शन घेवंक खंय 8 दीस जाय. प्रुडंटा खातीर विलास आरोलकार.